गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मराठी तासिकेमध्ये हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत कविता तिसरी, पाऊस आला। सध्या पावसाचे दिवस आहेत, रेनी सीजन आहे अभी, आणि या कवितेचे कवी आहेत विंदा करंदीकर। तर ही फार मजेदार आणि सर्वांना आवडेल अशी ही कविता आहे, आपण अभ्यासणार आहोत। एकदा आपण या कवितेचं वाचन करूया, काव्य वाचन करूया, नीट लक्ष द्या। पाऊस आला ऐन दुपारी, विजा चमकल्या, कडाड कडकड भणान वारा, जिकडे तिकडे गारा गारा। पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री। पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चढफड, आईचेही भिजले पापड। पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। कवी विंदा करंदीकर यांची ही पोएम आहे, कविता है, इनकी वह पोएम है। अभी इस पोएम का अर्थ हमें देखना है, या कवितेचा आपण अर्थ बघूया। सध्या रेनी सीजन सुरू आहे, पावसाचे दिवस सुरू आहेत, आणि काल रात्रीला भयंकर पाऊस आलेला आहे। तर फार मजेदार अशी पोएम आता आपण अभ्यासणार आहोत। या कवितेमध्ये जे महत्त्वाचे शब्द आहेत, ते महत्त्वाचे शब्द बघा। पाऊस म्हणजे पर्जन्य, वर्षा, विजा बिजली, त्याला विद्युत असं म्हणतात मराठीमध्ये, समानार्थी शब्द। आणि कडाड कडकड असा आवाज, त्यानंतर किल्ला, गड किल्ले माहिती आहेत महाराष्ट्रातील तुम्हाला, दिवाळीमध्ये असायचे किल्ले आपण आपल्या घरासमोर तयार करतो। त्यानंतर आपण घोटाळा म्हणजेच गडबड, उशीर म्हणजे विलंब, आणि या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर अचानक पाऊस आल्यामुळे कशी गडबड होते, कसा गोंधळ उडतो, पाऊस आला मग काही खरं नाही, आणि आईची धावपळ, आईसोबत आपलीसुद्धा धावपळ सुरू होते। बाल्कनीत घातलेले कपडे असतात, ती आई मग धावाधाव करते कपडे गोळा करायला, पाऊस आला रे चला उठा लवकर, आवरावर करायला लागते। काही वाळत घातलेलं असते अंगणात, ते अंगणातील वाळत घातलेलं पदार्थ म्हणा किंवा काही धान्य वगैरे, ते जमा करायला। आणि लहान मुलांना फार गंमत येते, मजा येते त्यांना पाऊस आला की असं पावसात भिजायला जावं असं वाटतं। मात्र इकडे घरच्यांची फार मोठी तारांबळ उडत असते। तर या कवितेचा आपण अर्थ बघूया, नीट लक्ष द्या। पहिला कडवा आहे, पाऊस आला ऐन दुपारी, विजा चमकल्या, कडाड कडकड भणान वारा, जिकडे तिकडे गारा गारा। तर अचानक पाऊस येतो ऐन दुपारी, सर्वजण आराम करत असतात, भले दोपहर में सभी जन आराम करते हुए रहते हैं घर में, और आकाश में अचानक बादल गरजने लगते हैं, अचानक जोर से हवा छूटने लगती है और बिजली चमकने लगती है और बहुत ही तेज तर्रार हवा बहने लगती है और धूल मिट्टी लेकर वह हवा उड़ती रहती है। पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, म्हणजे सर्वजण आपण मस्तपैकी घरामध्ये आराम करत असताना दुपारच्या वेळेला
अचानक आकाशामध्ये ढग जमतात आणि खूप सोसा म्हणजे जोराचा वादळ सुटतो, वारा सुटतो आणि अचानकच ढग गर्जना करायला लागतात, विजा चमकायला लागतात आणि कडाड कडकड अशा विजा चमकत सुसाट असा वारा सुटत असतो, जोराचा वारा सुटत असतो आणि तिकडे तिकडे गारा गारा होतो. गारा गारा म्हणजेच हवा वाहत असल्यामुळे जमिनीवरची जी धूळ असते व धूळ मिट्टी सब आकाश में चली जाती है आणि मग जिकडे तिकडे गारा गारा होतो म्हणजे जिकडे तिकडे धूळ पसरते ती धूळ आपल्याही घरामध्ये येते आणि अशा पद्धतीने या पावसाचं ऐन दुपारी भले दोपहर में ऐन दुपारी आगमन होत असते, येत असते हा पाऊस. चित्रामध्ये बघा ऐन दुपारी आणि जिकडे तिकडे गारा, झाडाची पानं, विजा चमकणे, ढग गर्जना करणे हे एकत्रित सुरू होऊन जातं आहे. नेक्स्ट आंजा, पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. आणि पाऊस हा असा अचानक आल्यामुळे काही सुचत नाही, आपण दिवाळीमध्ये किल्ला बनवलेला असतो. आपला महाराष्ट्र देश हा गडकिल्ल्यांचा देश आणि या गडकिल्ल्यांच्या देशामध्ये भरपूर गडकिल्ले आणि एक संस्कृती, एक परंपरा तयार झाली. दिवाळीमध्ये मुलं आपल्या घराच्या अंगणामध्ये गडकिल्ले तयार करत असतात, फोर्ट तयार करत असतात दिवाळीच्या. आणि मग तो फोर्ट तसाच राहतो आणि जेव्हा जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होते आणि तो पावसाला सुरुवात झाल्यानंतर ते गडकिल्ले खचायला लागतात आपल्या अंगणातील, बरं का. तर पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, आपण दिवाळीत तयार केलेला जो किल्ला होता तो आता खचून गेलेला आहे, तो आता पावसामुळे ढासळलेला आहे. जो हमने दिवाळी में किल्ला तयार किया था आंगन में, वह किला अभी ढह गया है. दिवाळीतला खचला किल्ला, दिवाळीने तयार केलेला किल्ला आता खचून गेलेला आहे. भुंकत सुटली सगळी कुत्री, आणि सगळी कुत्री भुंकायला लागली. त्यांना कळलंच नाही काय झालं, सगळी कुत्री भोकने लगे है, त्यांना समजलंच नाही काय झालं काय झालं. ते सुद्धा सगळी कुत्री आता भुंकायला लागली. आजोबांनी शिवली छत्री, आणि आजोबासुद्धा आता आपली मोडकी तोडकी छत्री शिवायला लागले, कारण आजोबांना बाहेर जायला पाहिजे तर मग छत्री हवी. मग आजोबांनी काय केलं, आता पावसाला सुरुवात झालेली आहे मग आता आपली छत्री व्यवस्थित असायला पाहिजे म्हणून थोडीफार फाटलेली छत्री आजोबांनी शिवायला काढली आणि सुई दोऱ्याने त्याला आता ते शिवू लागले. आजोबांनी शिवली छत्री, आजोबांनी सुद्धा आपली आता पावसाची तयारी केली आहे, बरं का. आणि जो हमारे दादाजी होते है, दादाजींनी आपली फाटकी तुटकी छत्री आणि छाता, दादाजीने आपला छाता निकाला और फटे हुए छाते को सिलाने लग गए. नंतरचा स्टांजा बघा, पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि अशा पावसाला सुरुवात होत असतानाच उशीर झाला आहे आणि उशीर झाल्यामुळे बाबांची चढफड झालेली आहे. चढफड म्हणजे राग, बाबांना खूप राग आलेला आहे की अशातच मला बाहेर जायचं होतं ना, आता असाच अचानक पाऊस आला आणि तो आपला राग पावसावर काढू लागले. मात्र पाऊस कोणाचा ऐकणार आहे का, नाही. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. पाऊस आलेला आहे आणि उशीर झालेला आहे आणि उशीर होता होता त्यातच हा पुन्हा एक घोटाळा झालेला आहे, गडबड झालेली आहे. और एक गडबड हो गई बारिश होते हुए, कोणसी गडबड, बाबा गेले करीत चढफड. और अचानक बारिश होने के कारण बाबा को तो बाहर जाना था मगर बीच में ये बारिश आ गई और अचानक वह चटपट यानी कि गुस्सा होता होकर ही घर के घर से बाहर निकले. आई चे ही भिजले पापड़, और मम्मी के जो पप्पड़ थे बाहर सुखाने के लिए रखे थे आंगन में वो भी भीग गए. म्हणजे आईचे पापड जे अंगणामध्ये वाळत घालायला होते ते सुद्धा भिजून गेले अचानक आलेल्या पावसामुळे. असा हा ऐन दुपारी आलेला पाऊस, आईचे पापडही भिजवून गेला. बघा या चित्रामध्ये अंगणात घातलेले पापड भिजून गेलेले आहेत, आई बिचारी बघते आहे. नंतरचा कडवा बघा,
पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला। आणि मुलांनी एकच गिल्ला केला, गिल्ला म्हणजे गोंधळ करणे, गिल्ला करणे गोंधळ करणे। असं पाऊस अचानक आल्यानंतर आपल्या वर्गातील मुलंसुद्धा खूप गोंधळ करतात, बहुत गडबड करते, शोर मचाते हैं ऐसे अचानक बारिश होने के बाद। काले घने बादल छाते हैं और बिजलियाँ चमकने लगती है और बादल गरजने लगते हैं, तब क्लास के बच्चे भी शोर करने लगते हैं। अगदी तसंच या शाळेतील मुलंसुद्धा पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, मुलांनी एकच गिल्ला केला, गोंधळ करायला लागले, मुलं खूप जोरजोरात ओरडायला लागले। हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, आणि मॅडम कुट्टी यांना शिकवायच्या, त्यांची शिक्षिका मॅडम कुट्टी उनकी टीचर, व टीचर हसते हुए बोली चला पळा शाळेला सुट्टी, चलो भागो स्कूल को छुट्टी हो गई है, शाळेला सुट्टी झालेली आहे, चला पळा आता घरी, आप भागो अभी घर के लिए। अशी ही कविता आहे, बिंदा करंदीकर या कवितेचे कवी आहेत। तर शेवटच्या काव्यपंक्ती बघा, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी। तर मॅडम कुट्टी म्हणायला लागल्या की चला पळा आता तुम्हाला शाळेला सुट्टी झालेली आहे। आणि मुलांना काहीही सांगायला नको, एकदा की पावसात भिजायला मिळालं की मुलं अतिशय सैरा वैरा पळायला सुरुवात करतात, आणि मस्तपैकी त्या पावसामध्ये भिजत आपापल्या घरी जात असतात, त्यांना खूप मजा येत असते आणि अशा पद्धतीने मुलं एन्जॉय करत असतात। तर ही कविता तुम्हा सर्वांना समजली असेल, नीट व्यवस्थित ऐका, एकदा दोनदा ऐका। धन्यवाद।